नमस्कार, मी हेमंत देसाई. हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. काल शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा झाला. शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, तीच खरी शिवसेना आहे, तीच असली आहे. आणि डुप्लिकेट सेनेचाही काल वर्धापन दिन साजरा झाला. त्यामध्ये म्हणजे त्यांच्या जन्माला जर आपण बघितलं तर जेमतेम 2 वर्ष झालेले आहेत त्यांच्या जन्माला. आणि ही जी शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची, 1966 साली स्थापन झालेली, त्याचा वारसा केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांच्याचकडे आलेला आहे. त्यामुळे जी डुप्लिकेट सेना आहे त्यांचा जो वर्धापन दिन आहे त्याचा मी समाचार घेणारच आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला सांगू, या यूट्यूब या व्हिडिओचं मी शीर्षक जे केलेलं आहे की ओठात बाळासाहेब आणि पोटात मोदी. एकनाथ शिंदेंच्या ओठातच केवळ बाळासाहेब आहेत, बाळासाहेबांच्या विचारांशी त्यांचा सुतराम संबंध नाही. बाळासाहेबांचे विचार कोणते 1, 2, 3, 4, 5 सांगा बहो, त्यांना सांगता येणार नाही. त्यांच्या कुठल्याही सहकार्याला सांगता येणार नाही. त्यामुळे हे अत्यंत ढोंगी लोक आहेत, ते केवळ पैशाच्या सत्तेच्या मागे लागलेले आहेत आणि वखवखलेले अक्षरशः कंत्राटांसाठी, ठेक्यांसाठी. त्यामुळे त्यांच्या भावना प्रधान एखादा जो काय आव असतो, जो हे तुम्ही चित्रपटामध्ये बघितलं असेल की एखादा श्रीमंत व्यक्ती असते एखादी, आणि त्यांच्या खानदानामध्ये नातेवाईक बनून एखादा माणूस शिरतो आणि तो सांगतो की मीच तुमचा वारसदार आहे, आणि मग गोड गोड बोलून त्यांच्याकडनं सगळी संपत्ती हासिल करतो, हिसकावून घेतो. आणि मग ज्याची संपत्ती हिसकावून घेतो त्यालाच बाजूला करतो. अशा प्रवृत्तीचे जे भिरनिश प्रवृत्तीचे लोक आहेत ते सगळे डुप्लिकेट सेनेमध्ये आहेत, हे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बाळासाहेब ठाकरे यांच्यावर देखील घराणेशाहीचे आरोप झाले होते. आणि तेव्हा बाळासाहेबांनी अखेरचा जय महाराष्ट्र केला शिवसेना सामनामधून, जाहीर करून टाकलं की मी शिवसेना माझ्या कुटुंबासह सोडतोय. मग माझ्या कुटुंबातली कुठलीही व्यक्ती त्यामध्ये नसेल, शिवसेना घ्या तुमची तुम्हीला. आणि मग जय महाराष्ट्र केल्या, त्यानंतर मातोश्रीवरती असंख्य शिवसैनिक गोळा झाले आणि त्यांनी सांगितलं बाळासाहेब असं कहू नका. आणि तेव्हा कारण बाळासाहेबांवरती आरोप एका जुन्या शिवसैनिकांनी केले होते, त्यांचं नाव देशपांडे असं होतं, आणि त्यांच्या विरोधात मोठा संतापही व्यक्त झाला होता. त्यावेळी बाळासाहेबांनी काय लिहिलं होतं हे लक्षात मी यासाठी आपल्याला लक्षात आणून देतो. सामनामध्येच तो आगवलेख प्रसिद्ध झाला होता. ते असं म्हणाले बाळासाहेब, एक जरी शिवसैनिक माझ्या किंवा माझ्या कुटुंबियांविरुद्ध उभा राहिला आणि म्हणाला की तुमच्यामुळे आम्ही शिवसेना सोडली, तुमच्यामुळे आम्ही दुखावलो, तर मी एक क्षणही शिवसेना प्रमुख म्हणून राहणार नाही. असं कधी झालं नाही की मी कुणालाही दुखवलं नाही. आमच्यातून जे गेले ते स्थानिक पातळीवर भांडणातून किंवा सत्तेच्या तुकड्यासाठी. आता हे सत्तेच्या तुकड्यासाठी कोण सोडून गेलेले आहेत, बाळासाहेबांच्या मुलाला आणि नातवाला सोडून कोण गेले आहेत सत्तेच्या तुकड्यासाठी, डोळ्यासमोर ठेवा तुम्ही एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 सहकारी किंवा 40 त्यांचे टोळीवाले. आता पुढे बघा, बाळासाहेब असं म्हणतात या सर्व प्रकारात घराणेशाही आली कुठे, त्या आपसातल्या भांडणात किंवा सत्तेच्या हव्यासापुढे गेले आहेत तिकडे. आमच्या नसलेल्या घराणेशाहीमुळे शिवसेनेची हानी झाली आहे असा आरोप करणाऱ्यांना आम्हाला इतकंच सांगायचंय, ज्या मराठी माणसाच्या हितासाठी सेना उभी राहिली, मराठी स्वाभिमान जागा झाला केला, महाराष्ट्राला चांगले दिवस यावेत म्हणून आम्ही घरादाराची प्रकृतीची चिंता केली नाही, कसलाही मोह बाळगला नाही, महाराष्ट्रात मराठीचा मान राखून हिंदुस्थानात हिंदुत्व उभं केलं, असं हे पुढे ते सांगतात. आणि या वाटचालीत घराणेशाहीचा स्पर्शही शिवसेनेस होऊ दिला नाही, स्वतःच्या प्रॉपर्ट्या उभ्या केल्या नाहीत, मुलांना घबाडं मिळवू दिली नाहीत, जी राहिली ती त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर, बँकांची कर्ज घेऊन, पण शिवसेना प्रमुख म्हणून आमचा वापर त्यांना कधीही करू दिला नाही. त्यातून बाप म्हणून जरा इकडे तिकडे झालं असल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, पण रोज
राज आणि उद्धव गोविंद सेना नेत्यात तीव्र असंतोष. राजचं नेतृत्व आमदारांना मान्य नाही असे मथळे का आणि कसे येतात? मुळात ते कुठे गेलेत नेतृत्व करायला? असं त्या सामनाच्या अगवलेखामध्ये 19 जुलै 1992 बाळासाहेब म्हणाले. तेव्हा राज ठाकरे शिवसेनेमध्येच होते आणि त्यामुळे शिवसेना प्रमुख म्हणाले होते की आम्ही ही शिवसेना मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन केली, मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी, त्याच्या नोकरी व्यवसायासाठी, त्याच्या अस्मितेसाठी आणि मुंबईत आणि महाराष्ट्रात मराठी माणसाचं स्वत्व शाबून ठेवण्यासाठी, स्वाभिमान जपण्यासाठी ही शिवसेना स्थापन केलेली आहे हे लक्षात घ्या. शिवसेनेचं मूळ उद्दिष्ट हेच होत, दुसरं कोणतंही उद्दिष्ट नव्हतं. हिंदुत्व नंतर आलं हे लक्षात घ्या. हिंदुत्व शिवसेना प्रमुखांनी पुरी बाळग्रह उद्धव ठाकरे यांनीसुद्धा हिंदुत्व सोडलेलं नाही, त्यामुळे त्याबाबत बोगस आरोप करण्याचं काहीही कारण नाही. पण मूळ मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेना स्थापन केली होती आणि आज लिस्टच्या लिस्ट आदित्य ठाकरे यांनी शेकडो वेळा वाचून दाखवले की कोणते उद्योग गेले, त्यामधून किती रोजगार तयार झाला असता, कोणत्या महत्त्वाच्या संस्था महाराष्ट्रातनं बाहेर गुजरात किंवा अन्य राज्यात गेल्या, महाराष्ट्राचं पाणी पळवलं जातं आहे, संस्था पळवल्या जात आहेत आणि सर्व लाड केवळ गुजरातचे केले जात आहेत ते मोदी शहांमुळे. अशा वेळी महाराष्ट्राच्या हितासाठी म्हणून जे उभं राहिलं पाहिजे एकनाथ शिंदे यांनी किंवा महायुतीने ते तसं उभे राहत नाही आहेत. ते केवळ आणि केवळ मोदी शहा यांचा उदो उदो करतायत आणि संपूर्ण सातत्याने प्रत्येक वेळी सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत प्रत्येक जण शिंदेसेनेचा हा सारखी छातीत कळ त्यांना उद्धव ठाकरे यांच्या नावामुळे येते. दुसरं काहीच बोलत नाहीत ते. मी घरी बसलो नाही आहे, मी त्यांच्याप्रमाणे घरी बसलो नाही, मी फेसबुक लाईव्ह करत नाही, मी लोकांना भेटतो. आता लोकांना भेटून देखील, हजारो लोकांना अहोरात्र भेटून सतत कॅमेऱ्याच्या संगतीत राहून सुद्धा शिंदेंना 21 शिवसेनेच्या गेल्यावेळी शिवसेना ज्या जागा मिळाल्या होत्या, मला वाटतं मी जेव्हा भाजपबरोबर युतीत होती शिवसेना, तेव्हा 23 किंवा 21 ज्या जागा मिळाल्या होत्या युतीमध्ये, आज रामदास कदम म्हणाले कालच्या सभेमध्ये की उद्धव ठाकरेंना 21 जागा मिळाल्या, त्यांनी महाविकास आघाडीत मिळवल्या त्यांनी. आणि जेव्हा एकसंध शिवसेना होती तेव्हासुद्धा आपल्या जागांसाठी उद्धव ठाकरे ठाम राहिले आणि जास्तीत जास्त जागा भाजपकडून लढवण्यासाठी पदरात पाडून घेतल्या. उद्धव ठाकरेंनी लोटांगण घातलं नाही त्यांच्या पुढे आणि नंतर त्यांनी आवाज उठवला भाजपविरुद्ध आणि भाजपला लाथाडलं, युतीला लाथाडलं त्यांनी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी म्हणून ते उभे राहिले भाजपच्या विरोधात. ते जेव्हा भाजपच्या विरोधात उभे राहिले, महाविकास आघाडीत गेले, तेव्हा महाविकास आघाडीचे सर्व फायदे सत्तेचे शिंदेंनी मिळवले, उदय सामंतांनी मिळवले, बाकी सगळे जे होते त्यांच्याबरोबर जे गेलेले अनेक जण ते सगळे मंत्रिपदाचे लाभ मिळवत होते, फंड मिळवत होते आणि फंड नाही मिळाला तर बोंबई मारत होते, पण सत्ता सोडत नव्हते. 2.5 वर्षानंतर मला तुम्ही सांगा की बाळासाहेबांच्या विचारासाठी ते म्हणाले की आम्ही सत्ता सोडली. माझं म्हणणं असं आहे की महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून 2.5 वर्ष बाळासाहेबांचे विचार उद्धव ठाकरे यांनी समजा मातीत मिळवले असते, तुमचं म्हणणं आरोप आहे ना, बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडून दिले, मग 2.5 वर्ष तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडून दिलेल्या उद्धव ठाकरेंबरोबर का राहिला? जर असं झालं तुम्ही 2.5 वर्षानंतरसुद्धा तुम्हाला कुठली संधी मिळाली नसती. माझं म्हणणं आहे की बाळासाहेबांचे विचारांची जपणूक करण्यासाठी महाविकास आघाडीतनं बाहेर पडून तुम्ही स्वतःचा पक्ष स्थापन करायचा आणि उद्धव ठाकरेंवर रोजच्या रोज आरोप करायचे तुम्हाला हवे होते तेवढे. तेव्हा जर सत्ता तुम्हाला मिळाली नसती बाहेर पडून, जेव्हा सत्ते बाहेर पडले एकनाथ शिंदे गद्दारी करून, तेव्हा काय म्हणाले, अरे आम्ही सत्तेत होतो पण सत्ता लाथाडली. अरे लाथाडली म्हणजे दुसऱ्या बाजूला भाजप होता तुमच्याबरोबर, तुम्हाला सत्ता मिळणार होती, केंद्राचा आशीर्वाद होता तुम्हाला, हे माहिती होतं. ते जर नसतं
तर 2.5 वर्षाने का होईना समजा बाहेर पडून रस्त्यावरची आंदोलनं बाळासाहेबांच्या विचारासाठी, रस्त्यावरची आंदोलनं हिंदुत्वासाठी तुम्ही लढत बसला असतात? सत्ता नाही, फंड नाही, पैसा नाही, कंत्राट नाही, तर बाळासाहेबांचे विचार कवटाळून तुम्ही बसला असतात? उलट म्हणाला असतात, आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन काय करू, आम्हाला रोज आमच्या पोटाची गरज खूप मोठी आहे, अनेकांना अशी चटक लागलेली आहे कंत्राटांची, ठेक्यांची. आज बघा कल्याणमध्ये हे म्हणतात ना, नालेसफाई झाली, आज बोंबा मारतायत कल्याणमध्ये लोक. कोण आहे तिथे? श्रीकांत शिंदे या महानगरपालिका यांचे काय तिथे त्यांनी दिवे लावलेले आहेत, मुंबईत काय दिवे लावलेले आहेत. आणि हे महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवरती आरोप करत होते, हे लक्षात घ्या तुम्हाला. आता तुम्हाला दुसऱ्या काही गोष्टी सांगतो. बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा पुन्हा सांगतो की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची काळजी घ्या असं कळकळीचं आवाहन केलं. पण तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की बाळासाहेब म्हणाले की मी मगाशी आग्रहलेखात सांगितलं की घराणेशाही आम्ही जोपासलेलीच नाही, आणि ते म्हणाले की राज आणि उद्धव शिवसेनेमध्ये सक्रिय झालेले आहेत, त्यांच्याकडे कोणतीही पदं नाहीत जेव्हा सुरुवातीच्या काळात, पण लोक त्यांना भेटतात, उद्धवला भेटतात. पण उद्धव सांगतात त्यांना की तुम्ही मला भले भेटा, पण जो काही निर्णय घ्यायचा तो बाळासाहेबच घेतील, मला भेटून तसं उपयोग नाही, बाळासाहेब घेतील, मला निर्णयाचे अधिकार नाही आहे. म्हणजे सगळे निर्णय स्वतःच घ्यायचे, परस्पर बाळासाहेबांना न सांगता स्वतः सत्ता एक प्रकारे स्वतःच्या ताब्यात घ्यायची असं उद्धव ठाकरे यांनी तेव्हा केलं नव्हतं. बाळासाहेबांनी स्वतः त्यांच्या भाषणात सांगितलेलं मुद्रित आहे की उद्धव ठाकरे हे पक्ष कार्यकर्त्यांचं मनोगत खूप चांगल्या प्रकारे जाणतात, जाणून घेतात, कार्यकर्त्यांची सुखदुःख ऐकून घेतात असं बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं. आणि उद्धव ठाकरे हे कुठल्याही पदाची त्यांना लालसा नाही, उलट कार्यकारी प्रमुख म्हणून त्यांची जेव्हा नेमणूक झाली तेव्हा बाळासाहेबांनी विचारलं, काय विचारलं, उद्धवची निवड झाली करायची आहे कार्यकारी प्रमुख, पण हे तुम्हाला मान्य आहे ना? बाळासाहेबांनी विचारलं. जबरदस्ती नाही ना, असं ते म्हणाले. आणि उद्धव सगळ्या कार्यकर्त्यांचं प्रेम संपादन करतात, मनोगत जाणून घेतात, कार्यकर्त्यांमध्ये मिसळतात असं बाळासाहेब म्हणाले होते. मग बाळासाहेब जर म्हणाले होते तर त्यांना कॉन्ट्रॅडिक्ट कराल एकनाथ शिंदे तुम्ही? तुम्ही असं, तुम्हाला असं वाटतं की उद्धव ठाकरे सकाळपासून रात्रीपर्यंत झोपलेले असतात पूर्णपणे कुंभकर्णासारखे, असं तुम असं समज तुम्ही करून देत आहे? उद्धव ठाकरेंनी खूप सभा घेतल्या यावेळी आणि तुमच्यापेक्षा म्हणजे शिंदे सेनेपेक्षा 2 जास्त निवडून आले. तुम्ही म्हणताय की मुंबईत आमचे 2% जास्त आम्हाला मतं मिळाली. ठीक आहे, तुम्हाला 2% जास्त मतं मिळाली, 2% जास्त मतं ही सगळी तुमची नाही आहेत, तुम्हाला इथे ट्रान्सफर झालेली आहेत. आणि तुमच्या रवींद्र वायकर त्यांच्या जोगेश्वरी मतदारसंघ विधानसभा मतदारसंघातच ते मागे होते, यामिनी जाधव कितीतरी मागे होत्या भायखळा विधानसभा मतदारसंघात त्यांच्या याच्यामध्ये, शिवाय उज्ज्वल निकम जे महायुतीचे उमेदवार भाजपचे उमेदवार त्यांना लीड मिळून त्यांच्या त्या मतदारसंघात लोकसभेच्या जिथे उभे होते, 2 ठिकाणी शिंदे सेनेचे आमदार आहेत मला वाटतं, पण तिथे ते लीड मिळून देऊ शकले नाहीत. ही तुमची ताकद आहे मुंबईतली, म्हणजे सर्व प्रकारचा तुम्ही धनसेना आहे तुमची, तुमची शिवसेना नाही आहे, तुमची हाव सेना आहे. काही जण तर मला म्हणाले की ही खाव सेना आहे म्हणून, पण मी म्हणतो ही धनसेना आहे. पैसे देऊन सगळ्या गोष्टी करून घेतल्या जातात. आणि उद्धव ठाकरे यांना किंवा महाविकासला असं फक्त मुसलमानांची मतं मिळाली, मराठी मतदारांकडे गेले उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते तर दरवाजे लावून घेत होते, त्यांच्यासाठी दरवाजे लावून टाकत होते, असं तुम्हाला म्हणायचंय का? कानडी लोकांनी मतं दिली, बाकी सगळी मुसलमानांनी दिली मतं, आणि मुसलमान हे या देशाचे नागरिक नाही आहेत. ज्यावेळी एकनाथ शिंदे इतक्या वेळा निवडून आले, उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या कृपेमुळे त्यांना तिकीट मिळालं, त्यावेळी
त्यांना एकाही मुसलमानांनी मत दिलं नाही त्यांना, हे तुम्ही लक्षात घ्या, एकाचही मत नाही मिळाले ना. आणि मुसलमान हे तुम्ही मुसलमानांना देशद्रोही समजता? तुम्ही घटनात्मक पदावरती मुख्यमंत्री पदावरती आहात हा माणूस असं बोलतो? ही गोष्ट अत्यंत खटकणारी आहे हे तुम्हाला सांगतो. आणि त्यांनी अनेक मुद्दे मांडले, पण त्यापूर्वी मी असं सांगतो तुम्हाला की उद्धव ठाकरे काय म्हणाले की सुप्रीम कोर्टाने हा जो काही अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर लागावा, नाही तर काही त्याला अर्थच राहणार नाही, विधानसभा निवडणुका येतात आता. दुसरी गोष्ट ते म्हणाले की आपल्या आई समान शिवसेनेला संपवणाऱ्या प्रयत्न करणाऱ्या भाजपवर मी कधीही जाणार नाही, हे संभ्रम निर्माण करणारी वक्तव्य महायुतीकडून केली जात आहेत, आणि विशेषतः त्याच्यातला सगळा हा उपद्व्याप दीपक केसरकर करत आहेत, हे यांच्या ब्रेन आहे, त्यांचं चाणक्य समजतात ते, मला वाटतं शिंदे सेनेचे चाणक्य, ते सारखं सांगतात. उद्धव ठाकरे यांनी पूर्ण म्हणजे अत्यंत ठासून सांगितलं की मी अजिबात जाणार नाही म्हणून, हे लक्षात घ्या. नंतर ते म्हणाले की आत्मविश्वास आणि अहंकार याच्या फरक आहे. आत्मविश्वास उद्धव ठाकरेंमध्ये आहे, शरद पवारांमध्ये आहे, काँग्रेसमध्ये आहे, राहुल गांधींमध्ये आहे, आणि अहंकार मोदीजींमध्ये आहे, अहंकार फडणवीसांमध्ये आहे, अहंकार एकनाथ शिंदेंमध्ये आहे, हे लक्षात घ्या. आमच्या शिवसेनेचं हिंदुत्व आम्ही सोडलेलं नाही, पण चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांना बरोबर भाजपने सत्तेसाठी घेतलं आणि सत्तेसाठी हिंदुत्व सोडलेलं आहे भाजपने, असं उद्धव ठाकरे म्हणाले. कारण नितीश कुमार चंद्राबाबूंचा काय संबंध हिंदुत्वाशी? फॉर दॅट एक्झाम मॅटर जयंत चौधरी, त्यांचा काय हिंदुत्वाशी संबंध? ते चरण सिंग चौधरी चरण सिंगांचे नातू आहेत, ते काही संबंध नाही त्यांचा हिंदुत्वाशी. दुसरी गोष्ट अशी, चिराग पासवान रामविलास पासवान तर हे समाजवादी लोहियावादी परंपरेनं बी पी संघाचे सामाजिक न्यायाचे पट्टशिष्य, त्यांचे चिराग पासवान चिरंजीव, त्यांचाही काही हिंदुत्वाशी संबंध नाही. मग तुम्ही हिंदुत्व सोडलं का त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून बसला म्हणून? आणि मदत त्यांची हवी आहे आता म्हणून मिठ्या मारायला लागला तुम्ही मोदीजी, आणि याचं तुम्ही एकनाथ शिंदे समर्थन करतात याचं, आणि मोदींची भलावण सतत करत असतात. आता एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं बघा, ते म्हणाले की म्हणजे उद्धव ठाकरेंचा कसा कोकणात पराभव झाला आहे, मग आम्ही ठाणे कल्याणमध्ये कसं आम्ही जिंकलो, अमुक तमुक 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 त्यांनी सांगितलं. आणि मग ते म्हणाले की बाळासाहेबांचं नाव वापरण्याचा त्यांना अधिकार नाही वगैरे वगैरे त्यांनी असं सांगितलं. आणि मग उद्धव ठाकरेंनी म्हणजे पक्षाचं नाव बदलावं वगैरे, आणि मग मुस्लिम मतांबरून त्यांनी म्हणजे यांना म्हणजे ओवेसींप्रमाणेच यांचं झालेलं आहे वगैरे वगैरे अशा प्रकारची टीका केली. त्या टीकेला काहीही अर्थ काढीचाही असं नाही. हे नॅरेटिव्ह असं लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं आहे आणि मुसलमानांना ते कवटाळत आहेत. हे तुम्ही कितीही आरोप केला तरी तो लोकांना अजिबात पटणार नाही. उद्धव ठाकरेंचे जे 9 लोकसभेचे कॅन्डिडेट निवडून आलेले आहेत आणि काही अजून त्यांनी जर अजून जर काही गोष्टी घडल्या असत्या तर त्या वाढल्या असत्या, त्या जास्त जागा मिळाली असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता या जर गोष्टी म्हणजे आपण 9 समजा आता वायकर तर ते वायकरांचा विजय म्हणजे कसा झाला हे आपल्याला माहितीच आहे. गजानन कीर्तिकर यांनी सुद्धा त्यावर टीका केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की ज्या निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी, गजानन कीर्तिकर एकनाथ शिंदेंच्या सभेमध्ये मागे बसले होते आणि ते म्हणाले की वंदना सूर्यवंशी या निवडणूक ज्या तिथे अधिकारी म्हणून काम करत होत्या त्यांच्यावर त्यांनी त्यांच्यावर भ्रष्टपणाचा आरोप आहे, त्यांना तिथे अपॉइंट कसं केलं, त्या ती जबाबदारी दिली कशी, असा प्रश्न गजानन कीर्तिकरने विचारला, शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते. म्हणजे बघा या पक्षाची काय अवस्था आहे. रामदास कदम यांनी एक प्रकारे सुचवलं की तुम्ही लोटांगण घातले भाजपपुढे, तुम्ही 21 जागा का नाही मागितल्या, तुम्हाला 15 जागा मिळाल्या, अनेक ठिकाणी तुमचे उमेदवार बदलले, असं ते म्हणाले रामदास कदम. आणि गेल्यावेळीसुद्धा त्यांनी भाजप विरुद्ध हल्लाबोल केला तेव्हा फडणवीस रागावले आणि ते म्हणाले की कोण रामदास कदमांच्या याला काही मी काही उत्तर देणार नाही. आज सुधीर मुनगंटीवर सुद्धा म्हणाले की कोर कमिटीत नाही, त्यामुळे त्यांच्या मताला थोडक्यात काही किंमत नाही आहे. रामदास कदम हे शिंदे सेनेचे ज्येष्ठ शिंदेचे ज्येष्ठ सहकारी आहेत, त्यांच्यामध्ये डाव्या उजवीकडे डावीकडे
ते बसले होते रामदास कदम मला वाटतं उजवीकडे डावीकडे गजाबू बसले होते. त्या दोघांची मतं काय ते लक्षात घ्या. आणि गजाभाऊ जे म्हणाले की दोन्ही शिवसेना एकत्र यावीत असं ते म्हणाले, तेव्हा त्यांना एक प्रकारे सुचवायचं की शिंदे सेनेचा अस्तित्व फार काय टिकणार नाही हे त्यांना माहिती आहे. आता ही गोष्ट बाजूला ठेवत आता काँग्रेसच्या वोट बँकमुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला विजय मिळाला, जो काय मिळाला असं एकनाथ शिंदे म्हणाले. हां, आणि ते असं म्हणताना त्यांना म्हणायचं की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची काही मतच नाही आहे. ज्या शिवसेनेमधनं हे बाहेर पडले त्या पक्षाबद्दल किती हीन भावना, ज्या पक्षाने तुम्हाला ओळख दिली त्याच्याबद्दल किती हीन भावना बाळगतात, हे किती खालच्या पातळीचं हे राजकारण आहे, किती मनामध्ये असा द्वेष आहे त्यांच्या एकनाथ शिंदेच्या हे लक्षात येतं. आता मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये की काँग्रेसची वोट बँक म्हणजे काँग्रेस हा जणू काय पाकिस्तानातला एखादा पक्ष आहे असंही समजतात, आणि काँग्रेसची वोट बँक म्हणजे फक्त मुसलमानांची वोट बँक. काँग्रेसनी 60-65 वर्ष देशावर राज्य केलं, महाराष्ट्रात कित्येक वर्ष सत्ता होती, त्यांना फक्त मुसलमानांची मतं मिळत होती. दलित, आदिवासी, मराठी, अगदी हिंदू धर्माचे उपासक, सहिष्णू हिंदू यांची मतं मिळत नव्हती, शीख, पारसी, जैन यांची मतं मिळत नव्हती काँग्रेसला. काय बोलतात ते. आता मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतो. ती अशी की बघा, ज्यावेळी 1970 दशकाच्या सुरुवातीला शिवसेनेनं 40 जागा होत्या महापालिकेत मुंबईच्या, आणि बाळासाहेबांनी सांगितलं होतं की यावेळी आम्ही यश मिळवून देणार मिळवणार. 78 साली शिवसेनेचा मुंबई महापालिकेत पराभव झाला, आणि तेव्हा बाळासाहेबांनी म्हणाले की मी राजीनामा देतो शिवसेना प्रमुख पदाचा म्हणून. शिवसैनिक भावना म्हणजे त्यांचा भावना वेग त्यांचा इतका म्हणजे इतकं दुःख झालं शिवसैनिकांना, अक्षरशः हजारोंच्या संख्येत मातोश्रीवरती गेले, आणि मग बाळासाहेबांना आपला राजीनामा फाडून टाकायला लागला. 78 साली हा फटका बसला त्याचा. मग त्यावेळी असं म्हणायचं की मराठी मतं मिळालीच नाही शिवसैनिक म्हणजे शिवसेनेला बाळासाहेबांच्या, आणि मग त्यांना राज्य करण्याचा अधिकार नाही किंवा सत्ता म्हणजे राजकारणात अधिकार नाही कुठलाही असं एकनाथ शिंदे म्हणाले असते. मी कधी चढ कधी उतार होतो, पण 9 जागा तुमच्यापेक्षा 2 जागा मिळाल्यात ना, आणि त्यात मराठी सुद्धा मत आहेत ना. ठिकठिकाणची ही फक्त मुस्लिम मतं तुम्ही काउंट करतायत, मराठी मतं काउंट नाही करतायत हे लक्षात घेतलं. त्यावेळी जनता पक्षाची लाट होती आणि जनता पक्षाचा मग मेयर झाला 78 साली, आणि बाळासाहेबांनी मग राजीनामा वगैरे मागे घेतला. पुढे काय झालं, अंतुले जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि मग निवडणुका घोषित झाल्या, त्यावेळी बाळासाहेबांनी आपले उमेदवार निश्चित केले होते आणि ते जिंकून येणार होते विधानसभेसाठी. परंतु बाळासाहेबांनी अंतुल्यांच्या विनंतीवरून सांगितलं की आणि इंदिरा गांधींना आडीमाडीत पाठिंबा दिला होता बाळासाहेबांनी, की इंदिरा गांधींचं नेतृत्व भक्कम आहे, समर्थ आहे, इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाले होते आडीबाणीनंतर. अशा वेळी इंदिरा गांधींचे हात बळकट करण्यासाठी म्हणून मग आम्ही आमचे आणि अंतुल्यांनी विनंती केली, मग आम्ही आमचे उमेदवार मागे घेतो, आणि त्यांनी थेट काँग्रेसला पाठिंबा दिला. आता बाळासाहेबांनी जेव्हा काँग्रेसला पाठिंबा दिला तेव्हा त्यांनी हिंदुत्व खुंटीला बांधून ठेवलं, सोडलं असं तुम्हाला म्हणायचं होतं. काय म्हणायचं होतं तुम्हाला, एकनाथ शिंदेंनी याचं उत्तर द्यावं. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, सुशीलकुमार शिंदे यांचं नाव जेव्हा मुख्यमंत्री पदासाठी घेतलं जाऊ लागलं तेव्हा बाळासाहेबांनी जाहीरपणे पाठिंबा दिला त्यांना, आणि याच्याबद्दल सुशीलकुमारांनी आनंद व्यक्त केला. सुशीलकुमार शिंदेंना कुठच्याही सत्तेवर नव्हते, तेव्हा त्यांच्याकडे गणपतीला बाळासाहेब गेले होते, ते काँग्रेसचे होते पण गेले ना बाळासाहेब तिथे. दिलदार माणूस होता, दिलेर माणूस होता बाळासाहेब. सुप्रिया ताई सुळे या जेव्हा पहिल्यांदा राज्यसभेसाठी उभ्या राहिल्या तेव्हा त्या तर मीनाताईंच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या लहानपणापासून, त्यांच्याकडे मातोश्रीवरती जायचं नेहमी, शरद पवार घेऊन जायचं.
आणि शरद पवारांनी सांगितलं नाही की सुप्रिया राज्यसभेसाठी उभी राहणार आहे, पण बाळासाहेबांना जेव्हा कळलं तेव्हा ते रागवले. शरद पवार म्हणाले की शरद मला सांगायचं नाही, मला काही सांगितलं हे, आणि आपली मुलगी आहे, आम्ही आमचा पाठिंबा आणि आम्ही सगळे आम्ही म्हणजे आमची भाजपच्या लोकांनी सांगून पाठिंबा देतो म्हणून आणि सुप्रियाला विजयी करून दिलं. मग तुम्ही असं तेव्हा म्हणाल होतं की बाळासाहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणून, आणि तेव्हा तर एकनाथ शिंदे शिवसेनेत होते, तेव्हा त्यांना बाळासाहेबांच्या पुढे उभं राहून असं विचारण्याची त्यांची प्राज्ञा होती. प्रणव मुखर्जींना किंवा प्रतिभाताई पाटलांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये पाठिंबा दिला तेव्हा ते का नाही म्हणाले तसं. 1985 सुमारास वसंतदादा पाटील यांनी मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याचा डाव आहे असं वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेला उभारी आणली, जी खचलेली होती शिवसेना तेव्हा, ती काँग्रेसच्या वसंतदादा पाटील यांनी हे वक्तव्य केल्यामुळे शिवसेनेला उभारी आली. छगन भुजबळ प्रकाशात आले, महापौर झाले छगन भुजबळ, पण ते काँग्रेसच्या या वसंतदादांच्या वक्तव्यामुळे झाले. हे सांगायचं की नाही, हा इतिहास जुना जर आपण बघितला तर हे सांगायलाच लागेल या गोष्टी. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, पी सी अलेक्झांडर हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते, ते इंदिरा गांधींच्या जवळचे होते, प्रिन्सिपल सेक्रेटरी होते केंद्रात काम केलेले, त्यांना इथे पाठवण्यात आलं. राजीव गांधींच्या काळात होते फार महत्त्वाच्या पदांवर, ते जेव्हा राज्यपाल म्हणून आले तेव्हा बाळासाहेबांनी त्यांचं खूप कौतुक केलं, खूप चांगलं काम करतात तुम्ही. आणि अलेक्झांडर साहेब म्हणाले की बाळासाहेब मी माझ्या आत्मचरित्राचा उल्लेख करेन, चालेल ना? बाळासाहेब म्हणाले बिंदास मी माझं पोटात एक आणि ओठात एक नसतं, मी उघड उघड कुठल्याही पक्षाचा असेल त्याचं मी कौतुक करतो, खुलं या तुम्ही लिहा तुम्ही बिंदासपणे, काही हरकत नाही, मी कोणालाही घाबरत नाही. एकनाथ शिंदे यांचं म्हणतो उलट आहे, हा बाळासाहेबांचा विचार त्यांनी घेतला नाही, पोटात एक ओठात एक नको म्हणून बिंदासपणे एखादी गोष्ट करणं. आणि ते म्हणतात मी कालच्या भाषणात ते ऐकताना मला हसू आलं, मी नेहमी सत्य बोलतो म्हणाले ते. अरे हरिश्चंद्राचा हा अवतार आहे हे आपल्याला माहितीच नव्हतं. एकनाथ शिंदे म्हणजे सत्य बोलतो. आणि ज्यावेळी त्यांनी गद्दारीचा सगळा तो प्रयोग चालू होता तेव्हा त्यांना अजितदादांनी विचारलं होतं की तुमची काही गडबड चालली आहे का? नाही काही चाललं नाही म्हणे, काय प्रश्नच नाही म्हणे, काय काहीच चाललं नाही म्हणे, महाविकास आघाडीत मी भक्कमपणे उभा आहे म्हणे, मी बाळासाहेबांचा शिलेदार आहे, मी उद्धव ठाकरेंचा शिलेदार आहे असं ते म्हणाले. उलट भाजप अन्याय करतोय म्हणून युतीत असताना म्हणून भावना वेगाने ते म्हणाले की मी राजीनामा देतो उद्धवजी म्हणून. अरे राजीनामा तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे राज्यपालांकडे द्यायचा, तो उद्धवजींकडे दिला, तो स्वीकारला जाणार नव्हता हे त्यांना माहिती होतं. हे जेव्हा ते एकसंध शिवसेनेत होते मंत्रिपदाचे सगळे फायदे लाटत होते तेव्हाची गोष्ट आहे हे सांगतो. मी अजून एक गोष्ट सांगतो, मला लातूर किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा आपले शिवराज पाटील हे केंद्रीय गृहमंत्री होते, तुम्हाला माहिती असते. ते शिवराज पाटील हे गेले आणि सोनिया गांधी आल्या होत्या भूकंपग्रस्तांना भेटण्यासाठी. एका भूकंपग्रस्त कुटुंबियांना भेटताना सांत्वन करताना एकाच्या कडेवर एक लहान मूल होतं, सोनियाजी त्याच्याशी हसत खेळत बोलत होत्या त्या लहान मुलाशी. त्याच्या गळ्यात एक लॉकेट दिसलं, त्या लॉकेट पाहिलं तर त्या लॉकेटमध्ये बाळासाहेबांचा फोटो. सोनिया गांधी म्हणाले रे याच्या गळ्यात बाळासाहेबांचा फोटो, आणि त्यांना खरोखरच कौतुक वाटलं या गोष्टीचं. या गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतोय मुद्दाम की या कधी कोणी सांगणार नाही तुम्हाला. आता म्हणजे वेगवेगळे पक्ष असले ते अशा प्रकारचं एकमेकाच्या बद्दल अत्यंत हीन भावना नसावी असं माझं मत आहे. आता जर तुम्ही स्वतंत्र पक्ष स्थापन केलाय एकनाथ शिंदे तर भाषणात पहिल्या वाक्यापासून शेवटच्या वाक्यापर्यंत केवळ उद्धव ठाकरे. बघ तुम्ही काँग्रेसबद्दल काही बोललं नाही, शरद पवारांबद्दल काही बोलत नाही, ते विरोधात आहेत त्यांच्यावर का नाही टीका करत तुम्ही? प्रकाश आंबेडकर तुमच्या विरोधात होते असं नाही ते म्हणत होते, त्यांच्याबद्दल काही बोलत नाही तुम्ही.
ही गंमत आहे ना. आता मी तुम्हाला दुसऱ्या गोष्टी सांगतो की उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बाळासाहेबांनी सांगितलं की मी कुठल्याही प्रकारे त्यांना मी त्यांना झुकतं माप दिलं नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की 1990 साली वामनराव परब हे मुलुंडला उभे राहायचे, म्हणजे त्यांचा मतदारसंघ होता शिवसेनेचे, हे भाजपचे नेते. तेव्हा शिशिर शिंदे आणि काही शिवसैनिकांनी बाळासाहेबांना सांगितलं की यावेळी ती जागा आपण घेऊ आपल्याकडे युतीत, म्हणजे भाजप सेना युतीत, आणि उद्धवजींनी तिथे उभं राहावं. तेव्हा बाळासाहेब म्हणाले ते बिल अजिबात शक्य नाही, भाजप बरोबर युती झाली आहे, मला बहिष घालू नका. शिशिर शिंदे प्रमोद महाजनकडे गेले, प्रमोद महाजनांकडे, पण बाळासाहेबांनी सांगितलं नथिंग डुईंग, ती भाजपची जागा आहे. असे हे बाळासाहेब, हे लक्षात घ्या तुम्ही. दुसरी गोष्ट, विठ्ठल चव्हाण ते शिवसेनेचे नेते होते, नाहीयेत आता आपल्यामध्ये, त्यांच्या जागीसुद्धा उद्धवजींनी उभं राहावं असा प्रयत्न करण्यात आला. अनेक शिवसैनिकांनी सांगितलं की त्यांनी उभं राहावं, उद्धवजींनी सांगितलं की नाही. म्हणजे ते घुसखोरी केली नाही कुठूनही, आपण उभं राहायचं आणि त्या याचा फायदा घ्यायचा असं त्यांनी केलं नाही, हे लक्षात घ्या. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला अंतुल्यांच्या गोष्टी सांगितल्या, किल्ल्यांच्या गोष्टी सांगितल्या, रामदास कदमांच्या गोष्टी सांगितल्या आणि बाकी बऱ्याच गोष्टी सांगितल्या तुम्हाला. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की शिंदेंचा, शिंदे म्हणतात ना की मला सगळ्यात जास्त यश मिळालेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो की शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे यांना केवळ हिंदुत्वाच्या चौकटीतच बद्ध केलेलं आहे. त्यांनी हे बाळासाहेब म्हणजे फक्त हिंदुत्व होता, मार्मिकची स्थापना झाली आणि मार्मिक म्हणणं दाक्षिणात्यांनाच नोकऱ्या दिल्या जात आहेत, मराठी माणसांना डावलं जात आहे असा आक्रोश तिथे व्यक्त केला जात होता. लोकप्रती मग लोकाधिकार समिती नेमण्यात आली, सुधीर जोशी, अनेक लोकांनी मराठी लोकांच्या रोजगारासाठी लढाई केली, अनेकांना नोकऱ्या मिळवून दिल्या, हे आपण लक्षात घ्या. त्यामुळे केवळ त्याच चौकटीत बाळासाहेबांचं, मग बाळासाहेबांचं साहित्यप्रेम, संगीतप्रेम, नाट्यप्रेम, क्रीडाप्रेम, बाळासाहेबांच्या हातातला कुंचला, महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती असलेलं प्रेम, त्याची असलेली त्यांची माहिती, एकनाथ शिंदेंचा याच्याशी काही संबंध आहे किंवा त्यांच्या अनेक सहकाऱ्यांशी काही संबंध, सहकाऱ्यांचा अनेक सगळ्यांनी अनेक सहकाऱ्यांशी काही सहकाऱ्यांचा संबंध आहे, त्याच्याबद्दल त्यांच्या काही भूमिका आहेत, काही भूमिका नाहीत त्यांच्या. मी बाळासाहेबांना केवळ हिंदुत्व, हिंदुत्व का बाळासाहेबांचं हिंदुत्व यांना आठवते की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले असा खोटा बोगस प्रचार करण्यासाठी, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांचा स्वार्थ आहे, त्यांना बाळासाहेबांशी काही घेणं देणं नाही, त्यांना बाळासाहेबांचं हत्यार वापरून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला बदनाम करायचं. पण या हे जे भाडोत्री बाळासाहेबांचे प्रेमी आहेत ना, हा यांचा मुखवटा आहे, त्यांचा चेहरा वेगळा आहे. भाजपवरती चेहरा आणि मुखवटा अशी टीका झाली होती, खुद्द गोविंदाचार्यच म्हणाले होते की वाजपेयी हा मुखवटा आणि अडवाणी हा चेहरा आहे, म्हणजे अडवाणींचं झाल हिंदुत्व हे खरं भाजपचं आहे असं ते म्हणाले होते. गोविंदाचार्यांनाच बाजूला करण्यात आले, ते आता भाजपमध्ये अजिबात सक्रिय नाही आहेत, पण तशा प्रकारचा हा मुखवटा आहे. नाव बाळासाहेबांचं घ्यायचं ते कशासाठी घ्यायचं, की उद्धव ठाकरे यांना शिव्या घालण्यासाठी ते नाव घ्यायचं, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि यांना फक्त पैशामध्ये सत्तेमध्ये इंटरेस्ट आहे असं मी तुम्हाला सांगितलं. आता बघा की जर मी तुम्हाला सांगतो की हिंदुत्व हे सहिष्णू असतं, छत्रपती शिवाजी महाराज हे सहिष्णू होते, ते मुसलमानांच्या विरोधात नव्हते. जे देशद्रोही आहेत, जे गद्दार आहेत आणि जे गद्दार वेगवेगळ्या धर्माचे सुद्धा गद्दार असतात हे आपल्याला माहिती, त्यांच्याबद्दल ते अत्यंत कठोर व्हायचे छत्रपती शिवाजी महाराज. बाळासाहेबांचं हिंदुत्व कसं होतं, त्यांना पाकिस्तानी वादी जे होते किंवा जे राष्ट्रविघातक कारवायामध्ये सामील असलेल्या मुसलमानांच्या ते विरोधात होते, सगळ्या मुसलमानांच्या विरोधात नव्हते. मग शाबीर शेख जे मंत्री होते युतीमध्ये,
कामगार क्षेत्रातलं मोठं काम होतं त्यांचं, ते आठवले नाहीत का कधी एकनाथ शिंदेनं? आणि बाळासाहेबांचा हा जो चेहरा आहे, बाळासाहेबांचा सेक्युलर चेहरा, सहिष्णू चेहरा, हा त्यांना कधी आठवला नाही? बाळासाहेब कुठल्याही देशाचा खेळाडू, मग तो मुस्लिम का असेना, तर तो जर चांगला खेळला तर चांगला खेळाडू म्हणून दाद देत असत, हे बाळासाहेब ते पुढे समोर तुमच्या ठेवत नाही. उद्धव ठाकरेंनी काल एक अतिशय उत्तम वाक्य उचललं. ते म्हणाले, मी सुधारणावादी हिंदुत्ववादी आहे. माझं सुधारणावादी म्हणजे मी आय एम अ रिफॉर्मिस्ट. माझं हिंदुत्व डायनॅमिक आहे, गतिमान आहे असं म्हणाले. मी ते असं प्रवाही आहे, ते असं डबक्यासारखं नाही. तुमचं हिंदुत्व जे आहे, भाजपचं तथाकथित हिंदुत्व किंवा शिंदेसेनेचं, शिंदेसेनेचं हिंदुत्व काहीच नाही. म्हणजे भाजप जे काही त्यांना सांगतं की स्क्रिप्ट देतं त्याप्रमाणे ते वाचतात. त्यांना स्वतःचं काही स्वतंत्र काही मांडणी नाही, काहीच नाही त्यांच्याकडे. त्यामुळे त्याबद्दल काही फार आपण गंभीरपणे त्यांच्याबद्दल बोलण्याचं कारण आहे. आता उदाहरण सांगतो की एकनाथ शिंदे म्हणाले की त्या निरंजन डावखऱ्यांच्या उमेदवारी जेव्हा जाहीर झाली, मग तो कार्यक्रम झाला, ते देवेंद्र फडणवीसांबरोबर एकनाथ शिंदे होते. मग ते काय म्हणाले, काही सामाजिक संस्थांमध्ये हे शहरी नक्षलवादी आहेत, त्यापासून सावध राहिलं पाहिजे. ती फडणवीसांची भाषा आहे, ही मोदींची भाषा आहे, ही अमित शहांची भाषा आहे, ती ते हे करतात. नंतर बघा की या कोर कमिटीमध्ये भाजपच्या, ते मला सांगायचं आहे तुम्हाला की भाजपच्या कोर कमिटीमध्ये नितीन गडकरी नव्हते, हे एकनाथ शिंदे कधी भाषणाच्या ओघात सांगणार नाही. जे नितीन गडकरी महाराष्ट्रावरती प्रेम करतात, महाराष्ट्रात प्रकल्प आणतात, महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या काळात सुद्धा मदतीचा हात ज्यांनी दिला, ज्यांच्याबद्दल उद्धव ठाकरे चांगले बोलतात, त्याबद्दल एकनाथ शिंदे बोलणार नाहीत. कारण मग मोदींना आवडणार नाही ते, फडणवीसांना आवडणार नाही, हे लक्षात घ्या. हसन मुश्रीफ काय म्हणाले की बुलढाणा, हातकणंगले आणि संभाजीनगर इथे तिरंगी लढत झाली आणि म्हणून तिथे शिंदे सेनेचा विजय झाला. आता याबद्दल स्वतः काही बोलणार नाही. बघा, म्हणजे तुमचा तुमच्या महायुतीमध्येच अपमान केला जातो आहे आणि तुम्ही काही बोलत नाही आहात. रामदास कदम म्हणतात, इतक्या कमी जागा आपल्याला मिळाल्या, इतक्या जागा आपल्या बदलण्यात आल्या, उमेदवार बदलले, उमेदवार भाजपने सांगितले ते घ्यायला लागले, किती अपमान आहे. महाराष्ट्रातले उद्योग जात आहेत, तुम्हाला काहीही वाटलं नाही त्याचं. आता दुसरी गोष्ट, एक शेवटची गोष्ट सांगतो की सत्तेवरती आल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की आता खड्डे सगळे बुजवण्यात आले, खड्डे बुजवले गेले, सगळे नाले सगळे व्यवस्थित सगळं काम झाले ते काम नाही झालं. आणि महाविकास आघाडीने काहीही काम केलं नाही नाले सफाईचं, उलट मलट नाले नवीन निर्माण केले असं त्यांना म्हणायचं असं. नवीन मजुरांना आणून जे चांगले रस्ते ते खड्डे खणले उद्धव ठाकरेंनी असं त्यांना म्हणायचं असेल, मग तुम्ही काय दिवे लावलेले? तुमच्या काळामध्ये गृहखात्याची वाट लागली आहे, पण मुख्यमंत्री म्हणून तुमचा काही बसं काय की नाही? पोलिसांवरती हिट अँड रन केसेसमध्ये काय प्रकरणं झाली? कित्येक एका मुंबईजवळ एका मुलीची हत्या भर रस्त्यात होते, कोयता गँगचा धिंगाणा चालू आहे, त्याबद्दल तुम्ही काय करताय? हिंदुत्व हिंदुत्व जे आहे तुमचं, तळपतं हिंदुत्व, ते गुंडांना बेसन घालायला समर्थन आहे का तुमचं हिंदुत्व? तुमचं हिंदुत्व सहिष्णू आहे की नाही? का मुसलमानांना केवळ धमक्या द्यायच्या, मुसलमानांना टार्गेट करायचं असं तर तुमच्या भाषणात ना लव जेहादचे नारे देऊन भयात भयाचं वातावरण निर्माण करायचं, हे हिंदुत्व आहे तुमचं? हे छत्रपतींचं हिंदुत्व नव्हतं, हे बाळासाहेबांचं हिंदुत्व नव्हतं. त्यांच्या हिंदुत्वाशी तुमचा काहीही संबंध नाही आणि मराठी माणसाची बद्दल तुम्हाला काहीच पडलं नाही. हे लक्षात घ्या, मराठी उद्योगधंदे, मराठी नोकऱ्या काहीही पडलेलं नाही तुम्हाला. मराठी भाषा कुठे झाली? अभिजित भाषा, अभिजात भाषा मराठी झालेली नाही. तुमच्याकडे वारसा जो आलेला आहे, जो मी असं म्हणेन की तुम्ही जे मध्यंतरी एकनाथ शिंदे म्हणत होतात की आता मुंबईत मराठी माणसांना पुन्हा आणणार, काय झालं त्याचं? किती लोक मराठी आणले जे मुंबईतनं बाहेर फेकले गेलेले, नुसत्या गप्पा मारायचे. तुमच्याकडे बाळासाहेबांचा वारसा नाही आलेला, एकनाथ शिंदेंच्या टोळीकडे गद्दारीचा वारसा आलेला आहे. बाळासाहेबांच्या वारसाने हिंदुत्वाचा वारसा नाही, मराठीचा वारसा नाही, काहीही नाही, केवळ गद्दारी करण्याचा वारसा कोणाकडनं घेतला आहे तुम्हाला माहिती आहे मला, पण तो वारसा आलेला आहे.
हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला राजकीय फायद्याचा फायदा केव्हा मिळतो हे माहिती आहे, त्यामुळे करोना असेपर्यंत तुम्ही गप्प बसराव, कारण तेव्हा काही हालचाल करून उपयोग नव्हता. करोना संपल्या संपल्या तुम्ही जागे झालात आणि मग महाराष्ट्रात क्रांतिकारी म्हणत तुम्ही, कारण रामदास कदम म्हणाले एकनाथ शिंदे तुम्ही क्रांतिकारी महाराष्ट्रात, परिवर्तन आणले. कसलं डोंगराचं परिवर्तन आणले त्यांनी, महाराष्ट्राचं वाटोळं केलं आहे. तुम्ही फडणवीस आणि अजितदादांनी महाराष्ट्राची बदनामी झाली आहे तुमच्यामुळे. महाराष्ट्राचं राजकारण असं कलंकित कधीच झालेलं नव्हतं, इतकं भ्रष्ट झालेलं नव्हतं कधी, असं खोकेमय झालेलं नव्हतं. ते तुमच्यामुळे झालेले आणि हा बाळासाहेब ठाकरेंचा वारसा नाही. आज बाळासाहेब ठाकरे हयात असते तर काय हा त्यांनी तुमची अवस्था केली असती, शिंदे आणि तुमच्या सहकाऱ्यांची तुमच्याबद्दल काय बोलले असते, ते कुठली कारवाई केली असती तुमच्यावरती हे लक्षात घ्या. मुळात तुमची हिंमतच झाली नसती असं करण्याची, तेव्हा बाळासाहेबांचं नाव अजिबात घेऊ नका तुम्ही. तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा आता, जे असं मी म्हणेन. पण आता विधानसभेमध्ये लढाई सुरू झालेली आहे. आता महाराष्ट्रात मला काय नवीन परिवर्तन आणायचं आहे, काय मला नवीन विकास करायचा महाराष्ट्राचा कुठल्या दिशेने ते सांगा तुम्ही. तेव्हा केवळ उद्धव ठाकरे यांना शिव्या घालून तुम्हाला काहीही मिळणार नाही. 7 जागा तुम्हाला मिळालेल्या आहेत, 15 जागा. तुमचा स्ट्राईक रेट चांगला आहे, नाही नाकारत मी बिलकुल नाही, स्ट्राईक रेट चांगला आहे. पण स्ट्राईक रेट हा जो कशामुळे मिळालेला आहे, हे जर तुम्ही मोदींचं नाव वापरण्याचं बंद केलं, जे तुम्हाला उद्धव ठाकरेने आव्हान दिलं, बाळासाहेबांचं नाव बंद करा तुम्ही घेणं, धनुष्यबाण बंद करा, आणि तुम्ही नाव चिन्ह चोरल्यामुळे मतदारांचा गोंधळ झाला आहे, मराठी मतदारांचा सुद्धा, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला मतं तुलनेने जास्त मिळाले नाही तर तुमचा सफाया झाला असता, कारण हा गोंधळ झाला आहे हे निवडणूक आयोगाला हाताशी धरून या सगळ्या मंडळींनी केलेला आहे कारस्थान. नाही तर शरद पवारांच्या जागा वाढल्या असत्या, उद्धव ठाकरेंच्या जागा वाढल्या असत्या, आणि शिवाय पैशाची करामत, सत्तेची करामत, फंडांची करामत आमदार खासदारांना मिळतो तो, आणि केंद्रीय सत्तेची करामत, यामुळे तुम्हाला विजय मिळालेला आहे. बाळासाहेब हे वर्ण जर बघत असतील तर बाळासाहेब तुमच्या या प्रतापांमुळे, तुमच्या उपद्व्यापांमुळे आणि तुमच्या लोटांगणवादामुळे, लाचारीमुळे केंद्रापुढच्या ते संतापले असते आणि ते म्हणाले असते, त्यांनी शापवाणी उच्चारली असती कदाचित, हे मी तुम्हाला सांगतोय. बाळासाहेबांचं नाव घेण्याचा तुम्हाला नैतिक अधिकारच नाही आहे, एवढंच सांगतो. आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. अनेक जण प्रतिक्रिया व्यक्त करतात, सगळ्यांना उत्तर देणं शक्य नाही, पण तुम्ही प्रतिक्रिया देता, व्यक्त करता, सांगता मला, याचा याच्याबद्दल मी तुम्हाला तुमचे खूप मनापासून आभार मानतो. धन्यवाद.